पण बघा फोर्स ने पाणी सगळं समुद्रामध्ये चाललं आणि सिंधुदुर्ग किल्ला बघा, मोरेश्वर समुद्र किनारा काय खतरनाक पाऊस आहे बघा. आणि इकडे कालावळची नदी तुम्ही बघू शकता, असे गरमागरम चुलीवरची भाजी मिळते. गाडी बघा नुसती पाण्यातून चाललेली आहे. आणि हे बघा इकडे रिव्हर क्रॉसिंग आहे. नमस्कार, माझं नाव प्रकाश लोकांनी, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज कोकणामध्ये धुवाधार पाऊस पडतोय आणि काही काम आहे, त्यासाठी आपल्याला जायचं ते मालवणला. मालवणला जाण्याचा प्रवास तर मस्त ऑसमच असतो, मध्ये मोठमोठ्या नद्या लागतात, ब्रिज लागतात आणि हा पावसाळ्यातला प्रवास तर मजाच येणार आहे. आणि अजूनसुद्धा आपण दोन तीन गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत मालवणमध्ये, पण त्या काय आहेत ते तुम्हाला मालवण प्रवासातच दाखवतो. तर चला आता मालवणला. जसं तुम्हाला बोललो हा बघा धुवाधार पाऊस आहे, लिटरली पाणी पाणी झालेलं आहे सगळं, विहीर पण धुडुंब भरलेली आहे. आपलं कृष्णपुंज बघा काय मस्त वाटतं आहे. बघा सगळं हिर बघा, जास्त वेळ काढत नाही, वेळेत पोचायचं आपल्याला मालवणला. निघूया. पाऊस बघा तुम्ही, पाऊस नुसता कोसळतोय. अशा पोचत आपण चाललो ते मालवणला, मजा येणार आहे. आज तुम्हाला मालवणचा दांडी बीच पण बघायला मिळेल, वायरी बीच पण बघायला मिळेल. बघूया, गेलो तर आपण दैभव साईडला पण जाऊ, लेट्स सी, किंवा रॉक गार्डन. पण अरे तरी या धुवाधार पावसातून पोचायचं आहे मालवणला. सगळे कोकणातली लोक आता सध्या बुडूप झाली आहे त्यांच्या घरामध्ये. आणि मला तर वाटतं फक्त मी, इकडे पप्पा आहे आणि मागे कुणाल आहे, तिघंच जण बाहेर पडलो आहे. प्रवास कंटिन्यू ठेवूया, मध्ये काय इंटरेस्टिंग दिसलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. गाडी बघा नुसती पाण्यातून चाललेली आहे, रस्त्यावरती नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे. आणि आता आपण हिंदळे गाव सोडलेलं आहे आणि आता आपण निघालो ते तिकडे मोरवे आणि मुणगेकडे. आडबंदर पण लागेल. हा एक रस्ता माझा खूप फेवरेट आहे, खूप चांगला रस्ता आहे ॲक्च्युली. फक्त आता पावसाळ्यामध्ये असं बघा पाणी सगळं उडत उडत चाललेलं आहे. डावीकडचा रस्ता संपलेला आहे. काय खतरनाक पाऊस आहे बघा, नुसता आवाज विसरत नाही काय पुढचा. नशीब रोड चांगला आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. आजचा खराब रस्ता असता ना पण वाढत लागली असते. धुवाधार पावसातला प्रवास आहे, धुवाधार आवाजच आहे का फक्त. आणि हे बघा इकडे रिव्हर क्रॉसिंग आहे, नुसतं पाणी बघा इकडून कसं जात आहे तिकडे. आपली गाडी आता आपण काढलेली आहे पाण्यातून, सगळीकडे पाणीच पाणी बघा. बाजूचे जे छोटे छोटे नाले आहेत ना रस्त्याचे, ते पण सगळे भरून वाहतात तुडुंब. अजून एक 25 मिनिटे लागतील आपल्याला धुरीवाड्यात जायचं, आपल्याला धुरीवाड्यात. आणि इकडे कालावळची नदी तुम्ही बघू शकता, दुथडी भरून वाहते बघा, फुल सगळं चॉकलेटी चॉकलेटी झालेलं आहे. पण आता बाहेर पाऊस पडतोय म्हणून मी बाहेर जात नाही आणि आपल्याला मालवणला पोचायचं पण या वेळेत. पण बघा एवढा जोरदार पाऊस चालू आहे सध्या कोकणामध्ये. आणि आता आपण आहोत सध्या मालवणमध्ये आणि आता आपण चाललो ते मोरेश्वराच्या दर्शनाला. खूप फेमस मंदिर आहे. ओके, महाराजांनी तिकडे येऊन दर्शन घेतलेलं. कुठून सरळ ना? अच्छा, ही मोर्याचा धोंडा. मोर्याचा हा, हे बघा इकडे मोर्याचा धोंडा, दांडी बीच. सध्या पाणी असेल कारण जोरदार पाऊस पडतोय. आणि बघा मालवण शहरातल्या या छोट्या छोट्या गल्ल्या तुम्ही बघू शकता, जुन्या सगळे छोटे छोटे रस्ते आहेत. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायची जी त्याची पूजा केलेली. आणि समोर बघा काय लाटा फुटतात एकदम. सो बघा समोर दिसतो ना तो मोर्याचा धोंडा, मोर्याचा दगडातून उमललेली गणपतीची मूर्ती आहे आणि आपला सिंधुदुर्ग किल्ला. तर हा बांधायच्या आधी इकडे महाराजांनी पूजा केली आणि त्यानंतर मग त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधायला सुरुवात केली. पण आज बघा पावसामुळे बघा सगळं पाणीच पाणी येतं आहे, त्याच्यामुळे आज काही इकडून आम्हाला क्रॉस नाही करता येणार. पण तुम्ही लांबून बघू शकता, तो सध्या मालवणमध्येच फिरतो आहे. सो प्लॅन चेंज. ओके, आपण जातो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. ओके, आपण जाऊयात. सो बघा आता आपण जातो आहे मोरेश्वराच्या दर्शनाला, पण आज मोरेश्वर परीक्षा पण घेतो आहे. पाऊस तर एकदम धुवाधार पडतो आहे मालवणात. बघूया प्रयत्न करून, ज्याची इच्छा असेल तर आपलं दर्शन होईल.
यस इकडून तरी क्रॉस झालो आता इकडून क्रॉस व्हायचं आपल्याला. हां हां वा 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 बघा पाणी चांगलंच खोल आहे. पाय जरा घट्ट लावायला लागणार पण एवढं खोल नाही आहे. पण बघा फोर्सने पाणी सगळं समुद्रामध्ये चाललं आणि सिंधुदुर्ग किल्ला बघा धुक्यामध्ये आणि पावसामध्ये हरवून गेलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ला 3 महिन्यासाठी बंद होतो. वा आणि या आपण मोरेश्वरचं दर्शन घेऊया. सगळ्या बोटी आता वरती काढून ठेवलेल्या आहेत. समुद्र पण बघू शकता तुम्ही. ह्याच्या पुढे आहे तो मोरेश्वर समुद्र किनारा आणि हा इथून सुरू होतो तो दांडी समुद्र किनारा. तिकडे दांडेश्वराचं मंदिर आहे म्हणून तो दांडी समुद्र किनारा आणि इकडे मोरेश्वराचा मोर्याचा दगड आहे म्हणून मोरेश्वर समुद्र किनारा. तो हार बीर घालून ठेवलेला आहे. आपण पण पाया पडूया. बघा इकडे गणपतीची मूर्ती पण आहे. श्रीदेव मोरेश्वर आणि इथे इन्फॉर्मेशन पण लिहून ठेवलेली आहे. मोर्याचा डोंगर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मालवण प्रांतिक किल्ले सिंधुदुर्गाची उभारणी केली. स्त्री नृप शालिवान शके 1585 मार्गशीर्ष बौल द्वितीया शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ले सिंधुदुर्गाच्या पायाभरणीचा धार्मिक विधी संपन्न झाला. त्यासमयी मालवणी येथील दांडी या भागातील समुद्रकिनाऱ्यावरील या काळ्याभोर पाषाणावर मोर्याचा धोंडा महाराजांनी श्री गणेश शिवलिंग नंदी पादुका चंद्र सूर्य या मंगल प्रतिमा कोरल्या. येथील पुरोहित श्री जानबड अभ्यंकर व दादंबड उपाध्ये यांनी केले सिंधुदुर्गाचे विधिवत मंगल भूमिपूजन केले. बघा इकडे सगळ्या पाषाण मूर्ती आहेत. मोर्याचा धोंडा आणि बघा मालवण समुद्र किनारा एवढा मोठा आहे. बघा तिकडे दूरवर कुठेतरी तारकर्ली पण आहे आणि तिकडे पुढे देवबाग आणि बघा इकडे मासेमारी चालू आहे. ती लाट बघा मागची काय खतरनाक पडते. अशा सीझनमधून फक्त किनारा किनाऱ्यानेच असं जाळ टाकलं जातं म्हणजे पाकतात आणि जे काय मच्छी मिळेल म्हणजे तांबवशी ते बघा टाकतात जाळं. बघूया आता थोड्या वेळाने काय मिळतं का त्याला. पण बघा ना पावसाच्या वेळेचं समुद्र काहीतरी वेगळाच असतो. छान आहे ना. आणि बघा इकडे मस्तपैकी नारळाची आणि भरपूर नारळ लागलेले आहेत आणि ते आता बघा ओढत आहेत. मी तर छत्री घेऊनच आहे. बघूया आता त्यांना याच्यात काय मिळालं तर तुम्हाला दाखवतो. लेट्स सी बघूया आपल्या सगळ्यांचं नशीब आहे का. नाही 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 वाटतं काही नाही मिळालं. ते असंच आहे फिशिंगचं. तर या आता चला आता आपल्याला परत क्रॉस करायचं आहे आणि पलीकडे जायचं आहे. कुणाने गाडी वळवून घेतलेली आहे. पप्पांना टेन्शन येतं मी जरा असं काय पराक्रम करायला लागलो ना. बघा नाही ना म्हणतं पाण्याला फोर्स आहे तिकडे. बघा किती फोर्स आहे तो. त्याच्यामुळे त्यांना थोडी भीती वाटते पण त्यात पाणी तसं आहे फोर्स आहे नाही ना म्हणत. पाय घट्ट लावायला लागतील आणि क्रॉस केलेला आहे. पण आता परत इकडे दोन सर आता इथे मध्येच थांबलो आहे. चुलीवरची भाजी गरमागरम भाजी बघा. गरमागरम भाजी बघा. आता बघ कुठे आहेत का गे दादा. हडीत आहोत दादा. आपण हडीत आहेत आणि हडीवरतीमध्ये तुम्हाला असे गरमागरम चुलीवरची भाजी मिळतील. बघूया दादा आम्हाला मिळतात की नाही कारण वेटिंग आहे भरपूर. एवढी सगळी वेटिंग आहे. सो जसं बघा मी तुला बोललो ना की ही जी दोन्ही साईडला झाडी आहेत ना हडीचा जो रस्ता आहे ओके त्याच्या इथेच आहे. ओके बघा अजून एक गाडी थांबणार होती पण मला वाटतं गर्दी बघून ती पळून गेली. तर इथेच अशी शेड आहे आणि इकडे तुम्हाला ही गरमागरम भाजी मिळतील चुलीवरची भाजी. आणि बघा इकडे आपली गरमागरम भाजी आलेली आहे. ओके छान आहेत ना. आता जर खाऊन बघतो आणि मग तुम्हाला सांगतो कशी लागत आहेत ते. सो भाजी मस्त क्रिस्पी आहेत.
भूक लागली आहे, पटापट खाऊन घेतो. सो भजी तर खाल्ली आणि एकदम मस्तच होती. तर त्या ताई आहेत, तर त्या 3 ते 9 बसतात आणि 30 रुपये प्लेट आहे. पण तुम्ही बघितलं भजीची क्वांटिटी, मला तर वाटतं खूपच रिझनेबल आहे आणि एकदम चुलीवरची क्रिस्पी क्रिस्पी भजी. सो तुम्ही पावसाळ्यात काय कधी पण या, तुम्ही आडीमध्ये येत असाल तर तिथे तुम्ही मस्तपैकी अशी कुरकुरीत कांदा भजी खाऊ शकता. आमचा दादा कुरकुरीत भजी खाऊन पोट भरलं आहे, चहा पण मारली आहे आणि आता डायरेक्ट घरी जाऊया. आणि आता आपण आचऱ्याच्या जवळ येतो आहे. पाऊस थांबला आता आणि सकाळचं पाणी अजून पण आहे. पाऊस आता थांबला आहे आणि बघा लाल परी दिसली. रत्नागिरी मालवण, रत्नागिरी मालवण होती आणि परत इकडे आपण आलो आहोत वशवी आणि आडबंदरच्या या पठारावरती. सगळं कसं ग्रीन ग्रीन झालंय बघा, इकडे पण डावीकडे उजवीकडे. आणि इथे सगळे आता बंगलो प्रोजेक्ट आलेले आहे. जागेवरती कातळ आहे ना, तर बरेचसे बंगले बांधतात लोक जागा घेऊन. तिकडे एक बंगला आहे, इथे पुढे पण बंगले आहेत. कातळावरती हवा चांगली असते ना बघा. आता एक मस्त मोठा बांधला आहे, छान दिसतो. हा एक छोटासा बांधला आहे बघा, रचना. सो आता दुसऱ्या दिवशी जी सकाळ झाली आहे, काल आम्ही संध्याकाळी आलो मालवणवरून आणि मस्त झोपलो ॲक्च्युली. आणि आज पण सकाळी जरा उशिराच उठलो आहे, कारण कसं आहे माहिती आहे, पाऊस तर खूप पडत होताच पण त्या दिवशी भरपूर थंडी वाजत होती काल, त्याच्यामुळे मस्त झोप लागली आहे. पण आता पावसाने जरा उसंत घेतलेली आहे, पाऊस थांबला आता बऱ्यापैकी, जरा पाणी वगैरे निवळत आहे. आणि मी जरा टेरेसवरती आहे, टेरेस जरा आमची आता बुळबुळीत झाली आहे, म्हणजे एकदम असा पाय वगैरे निसरडत नाही आहे. पण बघा आता कोकण सगळं हिरवगार झालेलं आहे. पण हा आता जरा बरं वाटतं आहे, पाऊस थांबला आहे, सो ती एक चांगली गोष्ट आहे. हे बघा लुकला की असा प्लॅन आहे की माझं जे काम होतं ना, ज्याच्यासाठी मी आलेलो, तर ते झालं आहे थोडं डिले काही टेक्निकल कारणामुळे. तर ते मला वाटतं पोस्टपोन होईल, मला परत एकदा गावाला यावं लागेल. तर उद्या म्हणजे सॅटरडेला इव्हनिंगला मोस्ट प्रॉब्ली मी निघेन मुंबईला यायला. आणि नंतर मग मुंबईचे ब्लॉग येतीलच, प्रेरणाला पण बरेच दिवस भेटलो नाही आहे, तर ती पण वाट बघते आहे आणि ओरडते आहे किती दिवस गावाला मजा मारतोयस वगैरे आणि ती तिकडे काम करते. सो मला वाटतं आता 1-2 दिवसाचा प्रश्न आहे. ओके, छोटी छोटी 2-3 गोष्टी आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग सॅटरडेला बसू आपण गाडीमध्ये आणि संडेपर्यंत मला वाटतं मुंबईला पोचू. सो आता या ब्लॉगमध्ये मी तेच सांगतो, जर तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.